नमस्कार, मैं हूं पंकज उदास। आप सबको प्यार भरा नमस्कार। आप सब दर्शकों को बहुत बहुत प्यार और बहुत सारी शुभकामनाएं। मुझे बेहद खुशी हो रही है कि मैं मेरी जिंदगी में पहली बार एक मराठी गीत गा रहा हूं। ये बड़े ताज्जुब की बात है कि मेरे 40 साल के इस संगीत के सफ़र में मुझे कभी मौका नहीं मिला कि मैं एक मराठी गीत गाऊं। बल्कि मैंने कई बार सोचा, मैंने कई बार कोशिश की कि मैं कोई गज़ल का एल्बम बनाऊं, मराठी गज़ल का या मराठी गीतों का एल्बम बनाऊं, लेकिन समहाउ ये इत्तेफाक नहीं हुआ। मैं बहुत खुशनसीब हूं कि ये काम कविता के ज़रिए हुआ। कविता पोडवाल, कविता ने मुझे फ़ोन किया और कहा कि अंकल, मैं एक चाहती हूँ कि एक गाना आप सुनिए। तो उसने मुझे एक ट्रैक भेजा जो कि बहुत खूबसूरत, बहुत जिसको कहें कि मेलोडियस, बहुत ही मधुर एक गीत जो कि मराठी संगीत के बहुत जाने माने संगीतकार, कंपोज़र, अरेंजर श्री अशोक पत्की जी ने उसको कंपोज किया है और मंदार चोलकर इसके लिरिसिस्ट हैं, जिन्होंने बड़ी खूबसूरती से ये बहुत प्यारा रोमांटिक गीत लिखा है। तो मुझे इस बात की खुशी हुई, दो चीज़ों की खुशी हुई कि एक तो ये कि मेरा पहला एल्बम आहट जो 1980 में आया था, उस एल्बम की म्यूज़िक अरेंजमेंट जो है वो अशोक जी ने की थी, अशोक पत्की जी ने। और दूसरी बात ये कि अनुराधा पौडवाल जी, जिनके साथ मैंने कई हिट गाने गाए, उनकी बेटी कविता ने मुझे कहा कि आप मेरे साथ गाइए। तो मैंने फौरन कविता को कहा कि ज़रूर, मुझे बड़ी खुशी होगी। तो इस बात की मुझे खुशी है कि मैं पहली बार मराठी गीत गा रहा हूं, और उस बात की खुशी है कि मुझे इतना प्यारा गीत मिला है गाने के लिए। मैं समझता हूं कि महाराष्ट्र के सारे संगीत प्रेमियों को ये गीत बहुत पसंद आएगा। ये अपेक्षा म्यूज़िक जो है, उन लोगों ने ये पूरी कोशिश करके ये गाना रिकॉर्ड किया है और वो मार्केटिंग वो कर रहे हैं, तो मैं उनका भी बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा। और भूलिएगा मत, ये गाना ज़रूर सुनिएगा, आपको बहुत पसंद आएगा। इस खूबसूरत गाने को मैं पूरा तो नहीं गा रहा हूँ, लेकिन उसकी एक लाइन जो मुझे बहुत पसंद है, मुखड़े की, वो लाइन मैं ज़रूर सुनाना चाहूँगा। आप, मुझे उम्मीद है आपको पसंद आएगी। जब कविता ने कहा कि ये गाना रिकॉर्ड करना है, तो मैंने फौरन हाँ कर दी। मेरा स्टूडियो है, तो उस स्टूडियो में हमने वो गाना रिकॉर्ड किया। कविता आई और अशोक, मुझे बड़ी खुशी हुई, अशोक पत्की जी से मैं बहुत सालों के बाद मिला और हमने रिहर्सल की। जाहिर है कि मैं मुंबई वासी हूँ, मैं मराठी भाषा से बिल्कुल वाकिफ हूँ, मैं मराठी पूरी समझ लेता हूँ, बोलने में थोड़ा हिचकिचाता हूँ। तो मंदार जो जिन्होंने इस गीत को लिखा है, उनको मैंने कहा कि भाई, मेरी कोई गलती हो तो आप मुझे समझाइएगा। तो धीरे धीरे मैं उसके जो तलफ़ुज़ है, उसके जो उच्चार है, उसके जो प्रोनाउंसिएशन है उसका, वो मैंने ठीक किया और ये गीत मैंने और कविता ने रिकॉर्ड करना शुरू किया। तो उसमें एक और सरप्राइज़ आ गया कि अनुराधा जी आ गई, तो मुझे बहुत खुशी हुई क्योंकि मैं और अनुराधा जी कॉलेज में साथ में पढ़ते थे, तो मेरी उनसे बहुत पुरानी पहचान है और उनके साथ बहुत सारे गाने भी मैंने गाए हैं, फिल्मों के और नॉन फिल्म भी। तो धीरे धीरे जब ये शुरू हुआ, और अशोक जी जो है वो बहुत ही काबिल म्यूज़िक डायरेक्टर हैं, तो बड़े प्यार से वो समझाते गए और धीरे 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 करते ये पूरा गाना रिकॉर्ड हुआ। इसका वीडियो भी बना है, आप ज़रूर देखिएगा, आपको पसंद आएगा। और मैं समझता हूँ कि बारिश से जुड़ा हुआ ये गाना है, और जब बारिश के दिनों में रिलीज़ हो रहा है, तो उससे अच्छी क्या बात हो सकती है। तो आप वीडियो ज़रूर देखिए इसका। अनुराधा जी के साथ कुछ यादगार गाने मैंने गाए, जिन गानों में अगर मैं याद करूँ तो एक गाना बहुत खूबसूरत था जो कि हमने एक साथ गाया। एक फिल्म आई थी संगीत, जिसमें जो गीत नहीं जन्मा वो गीत बनाएंगे, तेरे प्यार का सुर लेके संगीत बनाएंगे। दूसरा गाना मोहब्बत इनायत करम देखते हैं,
ये गाना मोहब्बत इनायत जो है वो गाना मुझे याद है कि फिल्म फेयर अवार्ड के लिए नॉमिनेट हुआ और बहुत पॉपुलर हुआ था उस ज़माने में, पूरा वक्त रेडियो पे बजता था। तो अनुराधा जी के साथ ये एक बहुत खुशी की बात है कि बहुत सारे खूबसूरत गाने गाने का मुझे मौका मिला, और उसके बाद कविता के साथ ये गाना। तो मैं समझता हूँ कि ये एक मेरे लिए बहुत ही सुखद अनुभव रहा, और ख़ास करके पहली बार मराठी एक गीत जो है वो गाने का मौका मिला तो मुझे बहुत ही अच्छा लगा। और ये जो एल्बम है वो मेरे ख्याल से जितने मराठी भाषी लोग हैं उनको बहुत पसंद आएगा। या गाण्यात सगळ्याच गोष्टी स्पेशल आहेत माझ्यासाठी। इतकं सुंदर गाणं इतक्या अप्रतिम कलाकारांबरोबर हे गाणं फॉर्म झालंय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। माझं स्वतःचं गाणं मराठीत पहिल्यांदा मी रिलीज करते आहे। पंकज उदासजी सारख्या मोठ्या कलाकाराचा आशीर्वाद आणि गुड विशेस ह्या गाण्यात आहेत। अशोक पत्कीजींचा आशीर्वाद आहे, त्यांचं कॉम्पोजिशन आहे। मंदार हा अतिशय धाडसी आणि इज अ व्हेरी व्हेरी ब्रिलियंट रायटर, त्यांनी बऱ्याचशा मराठी फिल्मसाठी गाणं लिहिलेलं आहे। आणि तुम्ही या गाण्यात त्यांनी एकदम वेगळ्या तऱ्हेचा, अगदी सॉफ्ट आणि पण एकदम सोफेस्टिकेटेड, एकदम एलिगंट असा टच या गाण्यात त्यांनी आणलेला आहे। तर तुम्ही जरूर ऐका हे गाणं, आणि आय होप जसं मला वाटतं की ह्या गाण्याबद्दल एव्हरीथिंग इज स्पेशल तशी फीलिंग तुम्हाला पण येईल असं आय रिअली रिअली होप। आणि हे गाणं अपेक्षा म्युझिक रिलीज करते आहे, थँक्यू व्हेरी मच अपेक्षा म्युझिक फॉर दिस अपॉर्च्युनिटी। आणि आय एम व्हेरी हॅपी टू असोसिएट विथ देम, कारण दे आर व्हेरी पॅशनेट अबाउट देअर वर्क। सगळे चांगले जे नवीन कलाकार आहेत आणि जे चांगलं काम करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना अपेक्षा म्युझिक सपोर्ट करत आहे। दिस इज अ व्हेरी बिग थिंग इन टुडेज डे एन एज, and I really really hope that they are very very successful with this song and all the other music that they release in future. And या गाण्यात सगळ्यात मोठा जो सरप्राईज एलिमेंट आहे ते म्हणजे हिंदी गझल्स मधलं खूप मोठं आणि अगदी लोकांना खूप आवडतं असं नाव पंकज उदास। पंकजींनी रंगधनूचा झुलामध्ये माझ्याबरोबर ड्युएट गायलेलं आहे आणि मला इतका आनंद होतो या गोष्टीचा की त्यांचा आशीर्वाद, इतक्या मोठ्या सिनियर कलाकाराचा आशीर्वाद मला मिळालेला आहे। या गाण्याचं संगीत दिग्दर्शन अशोक पत्कीजींनी केलेलं आहे आणि पंकजींनी मला सांगितलं की 40 वर्षापूर्वी अशोकजी आणि त्यांनी एकत्र काम केलं होतं एका स्टुडिओमध्ये। सो त्यांनाही खूप आनंद झाला जेव्हा त्यांना कळलं की ह्याचं म्युझिक अशोकजींचं आहे। इनिशियली जेव्हा ह्या गाण्याची आम्ही सुरुवात केली, कन्सेप्शुलाइज केलं, लिहून घेतलं, तेव्हा आम्हाला आयडिया नव्हतं की ह्यात मेल व्हॉइस कोण असू शकेल म्हणून। पण जसं जसं गाणं रचत गेलं आणि गाणं एक फॉर्म त्याला येत आला तर वी रिअलाइज की अतिशय गोड गळ्याचा कोणीतरी गायक आपल्याला ह्या गाण्यासाठी हवा आहे। आणि अनुराधाजींनी सजेस्ट केलं की आपण पंकजींना विचारू आणि ऑब्व्हियसली आम्ही सगळे विचार करत होतो की ते हिंदीमध्ये या आधी कधी मराठीत गायले नाही आहेत आणि ऑफकोर्स इज अ व्हेरी सिनियर म्युझिशियन तर मग ते अग्री होतील का। पण त्यांचा मोठेपणा असा की त्यांना जेव्हा मी गाणं पाठवलं की अंकित तुम्ही हे गाणं ऐका प्लीज आणि मला तुमचा फीडबॅक द्या फक्त, मी त्यांना म्हटलं नाही की तुम्ही का, आणि त्यांनी ऐकलं आणि त्यांना खूप आवडलं आणि मी म्हटलं मला तुमचे गुड विशेस हवे आहेत या गाण्यासाठी। तर त्यांनी अगदी प्रेमाने विचारलं काय प्लीज टेल मी हाऊ कॅन आय हेल्प, तर आय सेड तुम्ही प्लीज या गाण्यात माझ्याबरोबर ड्युएट गाल का, आणि ही वॉज सो ग्रेशियस आणि इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने ते म्हणाले ऑफकोर्स बेटा मी जरूर गाईन आणि अनुराधाजींबरोबर मी इतके सुंदर सुंदर ड्युएट्स गायले मला खूप छान वाटतं आहे की आज मी त्यांच्या मुलीबरोबर सुद्धा गातो आहे। तर आणि ऑफकोर्स अशोकजी वॉज थ्रिल्ड कारण का ते कलीग्ज आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं आणि तुम्ही पाहालच, तुम्ही ऐकालच। हो बरोबर आहे, गेली काही वर्ष श्रोत्यांनी मला भक्ती संगीतात इनफॅक्ट नॉर्थ इंडियन म्हणजे हिंदी भजनं वगैरे गाताना ऐकलेलं आहे, पण दॅट इज बिकॉज मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा
कुठलाही म्हणजे यंग चेहरा डिवोशनल म्युझिकमध्ये नव्हता. आणि ज्यावेळेला मी सुरुवात केली तेव्हा लोकांना आधी अत्यंत कुतूहल होतं की अनुराधाजींची मुलगी आहे, आणि त्यांचं खूप प्रेमसुद्धा मिळालं. पण लोकांना आवडलं की एक यंग चेहरा, एक यंग आवाज भक्तिगीतांमध्ये सुद्धा आहे. तर तेव्हापासून जी सुरुवात झाली, ऑब्व्हियसली जास्त लोकांनी मला त्या फील्डमध्ये पाहिलं. पण माझ्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात जी आहे ती फिल्म्सनीच झाली आहे. मी 4 वर्षाची असताना कैवारी नावाच्या एका चित्रपटात मी ॲज अ कोरस सिंगर, ॲज अ चाईल्ड कोरस सिंगर गायले होते. त्यानंतर जुनून फिल्म होती ज्यात पूजा भट आणि राहुल रॉय होते, तर त्यात पण मी पूजा भटसाठी प्लेबॅक केलं. दॅट वॉज माय डेब्यू इन हिंदी. त्यानंतर बरेचसे पॉप ॲल्बम्स आम्ही रिलीज केले, बरेच इवन एक गझल्स ॲल्बम रिलीज केला होता, रिमिक्सेस केले, असं खूप काय काय रिलीज केलं. आणि काही वर्षांसाठी मी बाहेरगावी होते, 6 वर्ष मी अमेरिकेत होते. तिथे मी TV Asia चॅनलमध्ये काम केलं आणि मी तिथे कॉलेजला गेले. आणि जेव्हा मी परत आले तेव्हा सगळे रियालिटी शो सुरू झाले होते. आजसारखे नाही, पण जे अगोदरचे इनिशियल स्टेजेसमध्ये जे रियालिटी शोज होते, अंताक्षरी किंवा सारेगम, तर त्यातले जे सिंगर्स होते तर दे स्टार्टेड बिकमिंग मेन स्ट्रीम सिंगर्स इन अ व्हेरी बिग वे. आणि खूप खूप गोष्टींचा बदल झाला होता इन द म्युझिक इंडस्ट्री. आणि दॅट इज द टाईम दॅट आय स्टार्टेड इन डिवोशन्स, कारण का ती जागा एक रिकामी होती फॉर अ यंगर सिंगर म्युझिशियन. सो तेव्हापासून आय हॅव बीन डुईंग डिवोशनल्स, पण आय हॅव ऑल्सो बीन डुईंग म्हणजे मी फिल्म्सचे कार्यक्रमसुद्धा करते. आणि आजही रुपेरी बाळूत नावाचा एक कार्यक्रम आम्ही अनिल अरुण यांच्या गाण्यांचा करतो. अरुण पौडवाल माझे वडील, अत्यंत नावाजलेले संगीत दिग्दर्शक, खूप फिल्म्सना त्यांनी म्युझिक दिलं, मराठी फिल्म्सना. आपले जे मराठी ऑडियन्स आहे, आपले मराठी जे श्रोते आहेत, तर त्यांना नवरी मिळे नवऱ्याला किंवा अशी ही बनवा बनवी, गंमत जम्मत, नाव मोठं लक्षण खोटं, अष्टविनायक या सगळ्या फिल्म्सची गाणी प्रत्येक मराठी श्रोत्याच्या मनात रुजलेली आहेत. तर या सगळ्या गाण्यांचं जे संगीत आहे ते अरुणजी, अरुण पौडवाल म्हणजे माझे वडील, आणि अनिल काका, अनिल मोहिले यांनी दिलेलं आहे. सो सुरुवात तशी झाली आहे. सो मला वाटतं ओवर द इयर्स काय होतं, जेव्हा लोक तुम्हाला एखाद्या एक पर्टिक्युलर जॉनरमध्ये जास्त बघतात तेव्हा ते जास्त तुम्हाला त्याच्याशी रिलेट करायला लागतात. कितीतरी वर्ष असं झालं की मी स्वतः महाराष्ट्रीयन असून मला कधी मराठी प्लेबॅक करण्याचा कधी मला मराठी प्लेबॅक करण्याची संधी मिळाली नाही, तर तीसुद्धा संधी आज मला आय थिंक इट इज ती संधी मी साधलेली आहे. आणि हे जे मराठी गाणं आहे तर हे मी अपेक्षा म्युझिक थ्रू रिलीज केले, कारण अपेक्षा म्युझिक यांचा मराठी जो रेपर्टवर आहे, मराठी कॅटलॉग आहे, तो त्यांनी इतक्यातच सुरू केलेला आहे. याआधी चिंतामणी नावाचं एक गणेश भजन त्यांच्याबरोबर रिलीज केलं होतं माघी गणेश जानेवारीमध्ये. आणि आत्ता रंगधनूचा झुला हे गाणं आम्ही